धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाच्या युतीच्या प्रशासक मंडळाचे आज नियुक्ती करण्यात आली आहे। त्यात मुख्य प्रशासक रावसाहेब गिरासे तर उपप्रशासक पदी भाऊसाहेब देसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्यासह इतर 3 जणांची प्रशासक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवड झाल्याने आज फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला आहे। तसेच नवनियुक्त प्रशासक मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीचा पदभार देखील स्वीकारला आहे। यावेळी असंख्य मान्यवरांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत। राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता होती, मात्र आता भाजपा शिंदे गटाची सत्ता आल्याने राज्यातील बाजार समितीवर भाजपा व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संग्राम पाटील, योगेश राजपूत, तेजपाल गिरासे, बापू पवार, नंदू पाटील, पिंटू राजपूत, विठ्ठल कोडी, उदयसिंग राजपूत, जितू राजपूत, दिलीप पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी, युतीचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे। आणि युतीचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचे जे प्रशासकीय मंडळ संपूर्ण महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होते, ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथराव शिंदे साहेब आणि माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक महिन्यापूर्वी एक निर्णय घेतला आणि राज्याचे सर्व जे प्रशासकीय मंडळ होते, अप्रशासकीय अधिकारी म्हणून ते सगळे बरखास्त करून युतीचे इथं शिवसेना, भारतीय जनता पार्टी युतीचे प्रशासक मंडळ म्हणून आज आमची निवड झालेली आहे। या ठिकाणी आम्ही 5 मी मुख्य प्रशासक जयसिंग चतुर्सिंग गिरासे उर्फ रावसाहेब पहलवान आणि माझ्यासोबत असलेले 4 प्रशासक तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय भाऊसाहेब देसले, ज्येष्ठ नेते आदरणीय आधार विका पाटील आणि भावला लाबा पाटील आणि संदीप पाटील असे 5 लोकांची नियुक्ती झालेली आहे। यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री डॉक्टर तुळशीरामजी गावित साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण भाऊसाहेब पाटील, या विभागाचे खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे, दुसरे भारतीय जनता पार्टीचे शिंदेखेड्याचे आमदार जयकुमार भाऊ रावल, अमरीशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे, आमदार मंजुळाताई गावित, भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, रामदादा भदाने, या सगळ्यांच्या आशीर्वादानं शिवसेना, भारतीय जनता पार्टीचं प्रशासक मंडळ या ठिकाणी नियुक्त झालेलं आहे। आणि यापुढे शेतकऱ्यांचे जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणानं काम करणार आहेत। प्रत्येक माणसाला, इथं येणाऱ्या शेतकऱ्याला जेवण्याची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, त्यांचा माल चांगल्या पद्धतीनं विकला गेला पाहिजे। शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि अन्नदाता जगला पाहिजे, म्हणून आम्ही त्याच्यासाठी रोज काम करू। सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत या तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी, या जिल्ह्याचा, उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी जास्तीत जास्त आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कसा येईल आणि या बाजार समितीचा विकास होईल याच्यासाठी आम्ही कार्यरत राहू। आणि शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे तमाम नेत्यांचा आम्ही आभार मानतो की आमच्यासारख्या सामान्य कुटुंबामधल्या, एक माझ्या छोट्याशा कुटुंबामध्ये, छोट्याशा गावामध्ये जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मनोहर बाळासाहेब बदाने, अरविंद जाधव सर, हे सगळी जी मंडळी, संग्रामबाबा पाटील, हे सगळे जे पदाधिकारी आहेत
यांनी आशीर्वाद देऊन तालुक्याचं एक चांगलं मोठी संस्थेवर सहकारी संस्थेवर काम करण्याची माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली त्याबद्दल मी तमाम नेत्यांचं आभार मानतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळेल याच्यासाठी काम करणार अशीच मी ग्वाही देतो आणि काम करण्यासाठी मी तत्पर राहू. रात्री पररात्री काही शेतकऱ्यांचा मजुरांचा हमालाचा मापाड्याचा कुठलाही प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहू अशी मी आज ग्वाही देतो.